आपला नाही. मागायचं काय केलं तुम्ही? अरे हे तर नशीब जितेंद्र आव्हाड होता म्हणून अजित पवार आणि पद्मसिंह पाटलांकर 100 MLD 100 MLD असे 200 MLD वाढवून घेतले माझ्या काळात. त्याचं भीक मागायची पाळी आली असती या ठाणे महानगरपालिकेवर पाणीच नव्हतं. अरे किती दिवस आपण त्या 12वीतलं पाणी उचलणार, उल्हासनगरला देणार, 12वीतलं पाणी उचलणार, 27 गावांना देणार, 12वीतलं पाणी उचलणार, या कल्याण डोंबिवली पट्ट्यात देणार, 12वीतलं पाणी उचलणार, ठाण्याला देणार, किती वर्ष? अरे नवीन डॅम बी म्हणाल की नाही साहेब? 2002 साली आणि अनंतपर्यंत ठाण्याला आणि कल्याणला धरणच शब्द धरण बांधून देण्याचंच काय वाटत ते करायला लागलं ते हरकत नाही. कल्याणला आणि ठाण्याला स्वतंत्र धरण मिळण्याकरता जीवाचं रान करून टाकू आम्ही. बोलतो म्हणजे करूनच दाखवणार. आणि त्याकरता पैसे पण टाकायची गरज नाही. सुदैवानं गणेश नाईकला मानणारे म्हणजे ज्यांच्याकडे एक नंबरचा पैसा असे मोठे मोठे उद्योगपती आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनी आज कोणी धरणासाठी खरेदी करू शकत नाही, परंतु शेतकऱ्यांचा ते धरणामध्ये पार्टनर घेतला गेला. तुमच्या जमिनी हे तुमचं भांडवल. आता मी नाव सांगितलं उद्योगपती, त्याच्याशी माझी चर्चा झाली होती की मी धरण बांधतो. दुसऱ्या उद्योगपतीशी माझी चर्चा झाली होती की मी पूर्ण पाईपलाईन टाकून देतो. फक्त महापालिकेच्या टोकार आल्यानंतर त्याचा मीटर लावला जाईल आणि महानगरपालिकेच्याकडून पैसे जनता देईल याची जबाबदारी फक्त राज्य शासनाने घ्यायची. आम्ही घेऊ आणि तुम्हाला विश्वास नसेल त्या मेळाव्यासाठी उपस्थित लोकनेते गणेशजी नाईक साहेब व्यासपीठावरील मी बाबासाहेब आपको फिर से कहता हूं हे काम झालेलं आहे. अजूनपर्यंत सुद्धा एक काम जे आपला राहिलेला आहे तो आहे डंपिंगचा, जे ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होत आहे तो सुद्धा विषय तिथं वारंवार जायचा. आई बहीण बोलून त्यांची मतं लुटायची. महाराष्ट्रामध्ये यांची सत्ता आली आणि कुठे माशी शिंकली इथल्या स्थानिक आमदारांनी आमची वतीनं त्यांची संपूर्ण टीम संपूर्ण कार्यकारिणी यांच्या वतीनं आणि आपण आपल्या लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सन्माननीय. नमस्कार. आज कल्याण लोकसभा उपस्थित हिरा क्षेत्र अध्यक्ष समीम भाई, तसेच उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण ग्रामीणचे अध्यक्ष सार्थ होऊ शकतो असा मला विश्वास आहे. आदरणीय गणेशजी नाईक साहेब, आदरणीय आव्हाड साहेब यांनी ही निवडणूक जिंकायची पूर्ण जबाबदारी. बंधू भगिनींनो, त्यांना मानाचा मुजरा. लोकसभेच्या